आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। बोले, माझ्याकडे जे काही होत ते मी आज तुझ्या मुलांना दिलं आहे। साऱ्या शक्ती, सारी अस्त्र, सगळ्या विद्या, कारण आता ती वेळ जवळ आली आहे जेव्हा त्यांनी आपल्या मातेसोबत केलेल्या अन्यायाचा जाब अयोध्या वासियांकडे मागितला पाहिजे। अयोध्या वाल्यांकडे? होय, आता साऱ्या शंका मिटण्याची वेळ आली आहे। समस्त देवांनी आपापल्या दिव्य शक्ती, मंत्र आणि ज्ञानासहित मला माझे शिष्य लव आणि कुश साठी प्रदान कराव्यात। या समस्त शक्ती यांच्या अधीन राहतील आणि आवश्यकता पडल्यावर यांच्या मानसिक संकल्पानुसार प्रकट होऊन यांची सहायता करतील। कल्याण हो। मुली, माझ्याकडे जे काही होत ते मी आज तुझ्या मुलांना दिलं आहे। साऱ्या शक्ती, सारी अस्त्र, सगळ्या विद्या, कारण आता ती वेळ जवळ आली आहे जेव्हा त्यांनी आपल्या मातेसोबत केलेल्या अन्यायाचा जाब अयोध्या वासियांकडे मागितला पाहिजे। अयोध्या वाल्यांकडे? होय, आता साऱ्या शंका मिटण्याची वेळ आली आहे। म्हणूनच तर मी त्यांना शस्त्रकला आणि संगीत दोन्ही मध्ये प्रवीण केलंय। त्यांना दोन्हींचा वापर करावा लागेल। इथे ज्या महाव्रताचं अनुष्ठान मी तुझ्याकडे करवतो आहे तेही व्यर्थ नाही जाणार। अतिशीघ्र तुला पतीचे दर्शन होईल आणि पित्याला पुत्रांची तसेच पुत्रांना पित्याची प्राप्ती होईल। या व्रताची पूजा तिथे होईल जिथे दोन नद्यांचा संगम होतो, म्हणून मला त्या दोन नद्यांच्या संगमावरच तुझ्या व्रताची पूजा करावी लागेल। त्याची यात्रेची तयारी कर। जशी आज्ञा गुरुदेव।